मित्रो सुरुवातीला आपल्याला पर्यटन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि पर्यटन म्हणजे काय हे बघा आत्ताच आपण कोविडचा काळ हा अनुभवला आणि कोविडच्या काळामध्ये काय होतं आपल्याला घरामध्ये बंदिस्त व्हावं लागलं आणि बंदिस्त का व्हावं लागलं ला? त्याची मागची कारणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत पण जेव्हा कोविडच्या काळातून आपल्याला सरकारनं मुक्तता दिली त्यावेळेस काय झालं पटकन प प्रत्येकजण कुठेतरी आई असेल ती माहेरी जायला लागली किंवा आजोबाजी असतील ते मंदिरात जायला लागले देवळात जायला लागले आपले व वडील असतील किंवा काका असतील हे त्यांच्या आवडत्या ठिकाणी जायला लागले आपण आपल्या परिवारासकट देखील जायला यायला लागलो आणि मित्रो आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण जातो विशिष्ट हेतूने जातो यालाच पर्यटन म्हणतात आणि मग हे पर्यटन कशासाठी केलं जातं तर धार्मिक कारण असेल तर आपण धार्मिक ठिकाणी जात असतो उदाहरणार्थ मंदिर असतील देऊळ असतील किंवा देवी देवतांचे मंदिर असतील या ठिकाणी जात असतो प्रेक्षणीय स्थळांमध्ये काय असेल एखादे डोंगर किल्ले असतील किंवा एखादे नयनरम्य ठिकाण असेल या ठिकाणी आपण जात असतो त्या ठिकाणी जात जाताना आपण पर्यटन हा हेतू प प्रेक्षणीय स्थळ म्हणून जात असतो त्याला देखील आपण पर्यटन म्हणत असतो आणि मग विशिष्ट हेतूने जाणार जाण्यासाठी आपण ज्या ठिकाणी जातो त्याला पर्यटन म्हणतो हा पर्यटनाचा जो इतिहास आहे तो इतिहास देखील महत्त्वाचा आहे अगदी पूर्वी काळापासून जर आपण विचार केला तर ज्यावेळेस आपल्याकडे सोयी साधनं ही कमी होती आणि मग बैलगाडी पायी जाणं घोडा याच्या माध्यमातून माणसं किती लांब जाणार हो थोडंसं जात होती आणि मग आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या कि जिल्ह्यामध्ये ती जात होती त्याला आंतरराज्य हो, किंवा आपल्या स्थानिक पद्धतीनं त्या ठिकाणी ते पर्यटन घडायचं काही मग आपल्याकडे चारधाम करण्याची पद्धत आहे किंवा पंढरपूरला पायी यात्रा जाण्याची पद्धत आहे वारकरी संप्रदायाचे लोक त्या ठिकाणी जात असतात तर ही झाली एक धार्मिक पर्यटनाची ठिकाणं तर अशीच आपली गड किल्ले आहेत आता एवढंच नाही तर विज्ञानाने एवढी प्रगती केली अवकाशामध्ये देखील आता लोक भ्रमंतीसाठी म्हणून जाऊ लागले नेमकं आकाशात काय आहे हे बघण्यासाठी श्रीमंत लोक अगदी जायला लागले आणि म्हणून आता स्पेस या पद्धतीनं आंतर अंतराळामध्ये जाण्याचे भ्रमंती देखील सुरू झाली आहे आणि आपण याच सगळ्या गोष्टींचा इतिहास आपण बघणार आहोत आणि या इतिहासामध्ये पर्यटन आणि त्याचा इतिहास या पाठामध्ये आपण त्या पाठाचे मुद्दे आपण घेणार आहोत तर मित्रो आपण आता पुढील भाग बघूया आणि त्याचे मुद्दे लक्षात घेऊया